सगळीकडे दिवाळीचे वेद लागले असून ठाण्याच्या मार्केट परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी वृद्ध, लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी बाजारात खरेदीसाठी फिरकू नये असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केलंय. राज्य सरकार तसंच प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करून यंदा उत्तम आरोग्याची दिवाळी साजरी करण्यावर भर देऊन पर्यावरणपूरक दिवाळीसह करोनामुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन डॉ विपिन शर्मा यांनी केलं आहे. भारतात सण उत्सवाला मोठी परंपरा असून यावर्षी कोरोनामुळे सर्वच सणांवर पाणी फिरलंय. साध्या पद्धतीनं सण साजरे होत असून येणाऱ्या दिवाळी सणामध्येही गाफील राहून चालणार नाही. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा लढा प्रत्येकानं सुरूच ठेवायला पाहिजे असं शर्मा यांनी सांगितलं. प्रत्येकानं शासनानं नियम पाळूनच सण साजरे करण्यावर भर दिला गेला पाहिजे. वृद्ध, लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांना कोरोनाची लागण लगेच होते. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यानं अशा व्यक्तींनी स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. दिवाळी असल्यानं अशा नागरिकांनी उगाचच बाजारामध्ये गर्दी करू नये असं कळकळीचं आवाहन शर्मा यांनी केलं आहे.